मी फोडून काढले असे बेताल वक्तव्य करणाऱ्या IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून यावर सर्व स्तरात निषेध व्यक्त करण्यात येतोय. बाबा आपल्या ह्याच्यात मारू नका, कारण त्यांच्या समक्ष 6 महिन्यामध्ये मी फोडले ना. ह्याच्यामध्ये ज्यांनी दुकान फोडलं मुस्लिमांना फोडले, 307 दाखल झाला. आता जे फरार त्यांना लोक करतो म्हणलं तू काय करू शकतोस. आता डिवाइस मला सर्व सर्व माझ्या या गोष्टी खोटी आहे, मी काय करू शकतो. ठीक आहे, 395 क्रॉस दाखवून झाल्यानंतर हंगामी होतात म्हणून मी 307 त्याची भाषा लिहून घेतली त्याच्याकडनं. असं एवढं असताना तुला तुला किती मारलं आहे, 300 फटके पाठीवर मारले. तुला माहिती का दिली त्यांना कसं मारतो आम्ही, पाय बांधून हात बांधून मारतो यार. सगळ्या ॲट्रॉसिटीचा राग आम्ही त्यांच्यावर काढले आतापर्यंत. या सर्व प्रकारामुळे IPS अधिकारी व माजलगावच्या DYSP भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरात टीकेचा भडिमार होत असून नवटके यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार लवकरात लवकर गुन्हा दाखल झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोतभर यांनी दिलाय. तसेच नवटके यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. नवटके मॅडमनी जे वक्तव्य केलंय ते संविधानाला धरून नाहीये, संविधानाचा अवमान करणार आहे. ज्यावेळेला एखादा IPS किंवा IAS अधिकारी शपथ घेतो त्यावेळेला त्याला सर्व धर्म समभावाची शपथ दिली जाते, परंतु त्या शपथेचा भंग या ठिकाणी नवटकेबाईंनी केलेला आहे. आणि या शपथेचा भंग करून दलित समाजाबद्दल जे काही अपशब्द वापरलेत त्याच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय दीपकभाई केसरकर साहेब यांच्याकडे तक्रार दिलेली आहे की यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे.